वाड़ी में वार्ड नंबर 13 में युवा कांग्रेस द्वारा भव्य पक्ष प्रवेश कार्यक्रम का आयोजन किया गया था। इस अवसर पर हिंगना विधानसभा अध्यक्ष अश्विन बैस के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन भी किया गया। कार्यक्रम अध्यक्ष कुंदाताई राउत के मार्गदर्शन में आयोजित किया गया था। कार्यक्रम के आयोजक हिंगना विधानसभा युवा कांग्रेस के अध्यक्ष अश्विन बैस के नेतृत्व में 50 युवक और 15 युवतियों के साथ पार्टी में शामिल हुए। इस दौरान जिला परिषद सदस्य ममता घोपटे, पूर्व सरपंच भीमराव लोखंडे, पूर्व सदस्य प्रमिला पवार, वाड़ी शहर अध्यक्ष शैलेश थुराने, शशिकांत थोटे, किशोर नागपुरकर, प्रवीण सिंह, राजू मिश्रा, आशीष पाटिल, सुष्मित राजपूत, अशोक गढ़लिंगे, मालती पाटिल, राहुल पाटिल, योगेश कुमकुमवार, प्रणय रंगारी, पंकज फलके आदि युवक युवतियां प्रमुखता से उपस्थित थे। आज वाड़ी परिसरामध्ये वार्ड नंबर 13 मध्ये हिंगना विधानसभेचे अध्यक्ष अश्विनजी बैस यांनी यूथ काँग्रेसचं जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी उघडलेलं आहे। आमचे नेते आदरणीय केदारसाहेब सुनीलजी केदारसाहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। याचा एकच ध्यास आहे की गोरगरिबांच्या ज्या काही समस्या आहे त्या कशा सोडवता आल्या पाहिजेत, याकरिता आमचे अश्विनजी बैस यांनी हे जनसंपर्क कार्यालय इथे उघडलेलं आहे आणि या परिसरातील ज्या काही जनतेच्या समस्या राहील तो नक्कीच सोडवेल एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करते, सर्व माझ्या यूथ काँग्रेस टीमकडून आणि त्याला शुभेच्छा देतो। आज बरेचसे लोकांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे, त्या सर्वांचं मी अभिनंदन करते। विधानसभेचे अध्यक्ष अश्विनजी बैस यांनी या वार्ड नंबर 13 जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा आज पार पडला। त्याच्यामध्ये काही युवक मुलांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि आज त्यांना काही महिलांना तहसीलमध्ये जाऊन गर्दी राहते, काही कामं आहे, संजय गांधी निराधार असो व राशन कार्ड, हे सर्व या कार्यालयातून काम केले जाईल आणि आज अश्विन बैस आणि त्यांची टीम अतिशय चांगलं काम करत आहे। एवढं बोलते माझं भविष्य संपलं। आज वार्ड क्रमांक 13 इथे हिंगना विधानसभा युवक काँग्रेस जनसंपर्क कार्यालय उघडण्यात आलं आहे। जनसंपर्क कार्यालय म्हणजे लोकांची समस्या जे निराधारचं असो, राशन कार्डचं असो, पॅन कार्डचं असो, आधार कार्डचं असो व कोणतेही वार्ड क्रमांक 13 कोणतीही समस्या असो, आमच्या या वार्डात ऑफिस नाही होतं म्हणून लोकांच्या समस्यासाठी लोकांना रोडकडे अमरावती रोडकडे यावं लागत होतं त्या कार्यालयामध्ये, म्हणून या वार्ड क्रमांक 13 सुद्धा एक आम्ही ऑफिस कार्यालय युवक काँग्रेसचं उघडलं। या वार्ड क्रमांक 13 कोणतीही समस्या असो, रोडचं नालीचं मॅटर असो, पाणीचं मॅटर असो, कोणत्याही मॅटरसाठी जनसंपर्क कार्यालय आम्ही इथं उघडलं आहे व आज या कार्यालयामध्ये या कार्यालयाच्या ओपनिंगमध्ये इथं 50 ते 60 मुलांनी प्रवेश घेतला आहे व काही 10-15 महिला मंडळांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे। या सर्वांचं स्वागत आहे व असंच आमचं सतत युवक काँग्रेसचं काम असं सुरू राहील। NBC न्यूज के लिए वाड़ी से सौरभ पाटील की रिपोर्ट।